नमस्कार मी सीमा जळगाव तळका रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते आज आपण फ्लॉवरची मस्त सुकी आणि झणझणीत चमचमीत अशी भाजी बनवणार आहोत ही भाजी तुम्ही डब्यासाठी सुद्धा बनवू शकता तर फ्लावरची भाजी बनवण्यासाठी इथे मी फ्लॉवर घेतलेली आहे अर्धा किलो फ्लॉवर आहे आणि फ्लॉवरचे असे छोटे छोटे फुलं मी इथे काढून घेतलेले आहेत आता इथे आपल्याला भाजी करण्यासाठी कढईमध्ये दोन चमचे भरून तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल छान तापलं यामध्ये अर्धा चमचा जिर घालून घेतलेला आहे जिरं मोरी छान फुलल्यानंतर यामध्ये लसूण घालते आहे बारीक चिरून घेतलेला लसूण मी घातलेला आहे तुम्ही लसूण सुद्धा घालू शकता त्यानंतर यामध्ये साधारण दोन सुटकी एवढा मी हिंग घातला त्यानंतर कढीपत्त्याची पानं आहेत सहा सात त्यानंतर आता यामध्ये आपण कांदा घालणार आहोत तरी इथे दोन लहान आकाराचे मी कांदे घेतलेले आहेत उभे आणि पातळ चिरून घेतलेले आहे कांदा तुम्ही आपल्या आवडीनुसार यापेक्षा जास्त बारीकसुद्धा चिरू शकता किंवा असा उभा चिरला तरी चालेल आता हा कांदा आपल्याला साधारण दोन मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचा आहे त्यानंतर आता यामध्ये मी टोमॅटो घालते आहे तर एक छोट्या आकाराचा टोमॅटो घातलेला आहे आता हा टोमॅटो व्यवस्थित सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला कांद्यासोबत शिजवून घ्यायचा आहे तर एक वेळा व्यवस्थित परतून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता इथे कांदा टोमॅटो छान शिजलेला आहे कांदा सुद्धा छान तांबूस झालेला आहे आणि टोमॅटोसुद्धा इथे मऊ झालेले आहेत नरम झालेले आहेत तर थोडे चमचाने मी असे हे जे टोमॅटो आहेत ते मॅश करून घेतलेले आहेत आता यामध्ये आपण मसाले घालणार आहोत तर इथे मी लाल तिखट घालते आहे साधारण दीड चमचा मी इथे लाल तिखट घातलं अर्धा चमचा हळद घातलेली आहे गरम मसाला घालते आहे कुठलाही साठवणीतला गरम मसाला तुम्ही इथे वापरू शकता अर्धा चमचा मी इथे गरम मसाला घातलेला आहे त्यानंतर यामध्येच आता आपण पूर्ण भाजीसाठी आपल्या सवीप्रमाणे मीठ घालायचं आहे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करायचं आहे गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे तर ही फ्लॉवरची भाजी अगदी वाफेवर तयार होते यामध्ये पाणी घालायची गरज नाही पटकन होते तरी ही भाजी तुम्ही सुद्धा सकाळच्या काहीत बनवू शकता इथे मी ही फ्लावर व्यवस्थित स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतलेली आहे आणि आता ही फ्लावर आपल्याला या मसाल्यासोबत व्यवस्थित मिक्स करायची आहे फ्लावर अगदी स्वच्छ होती निवडून घेत असताना मी यामध्ये काही किडा तर नाही व्यवस्थित पाहून घेतलेला आहे स्वच्छ असल्यामुळे मी ही जी फ्लॉवर आहे ती गरम पाण्यामध्ये उकडून घेतलेली नाही किंवा स्वच्छ करून घेतलेले नाही पण तुम्ही जर तुम्हाला वाटत असेल किडा आहे किडलेली आहे तर अशा वेळेला तुम्ही हळद मिठाच्या पाण्यामध्ये फ्लावर उकडून घेऊ शकता आता यावर मी झाकण ठेवलं साधारण मिनिटभर मंद आचेवर झाकण ठेवून एक वाफ मी ते काढून घेतलेली आहे आणि आता भाजी व्यवस्थित मिक्स करायची आहे तर भाजी खूप छान स्वादिष्ट तयार होते ही भाजी फ्लावरची भाजी खाण्यासाठी जे नान उकूर करत असतील ज्यांना आवडत नसेल तीसुद्धा सुद्धा ही भाजी आवडीने खातील तर जर तुमच्याकडे कांदा लसूण मसाला असेल तर तुम्ही ते कांदा लसूण मसालासुद्धा गरम मसाल्याला ऑप्शन म्हणून वापरू शकता त्यामुळे सुद्धा भाजीला खूप छान आणि वेगळी चव वे येते आता यावर पुन्हा झाकण ठेवलेलं आहे साधारण दोन ते तीन मिनटं मी इथे मंद आचेवर झाकण ठेवून एक वाफ काढून घेतलेली आहे आपण भाजी बनवत असताना पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही पाण्यातून भाजी मी जेव्हा स्वच्छ धुवून घेतली तेव्हा या फ्लावरमध्ये जे काही थोडं पाणी असेल तेच फक्त इथे भाजीमध्ये गेलेलं आहे एक्स्ट्राचं पाणी आपण इथे घातलेलं नाही आणि आता एक दोन फ्लावरचे फुलं आपण चेक करून बघूया तर तुम्ही पाहू शकता फ्लावर अगदी छान इथे शिजलेली आहे भाजी मस्त इथे बनून तयार झालेली आहे आता मी इथे गॅस बंद करते सर्वात शेवटी छान भरपूर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे भाजी हलक्या हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करायची आहे ही भाजी तुम्ही डब्यासाठी बनवू शकता घरी आलेल्या पाहुण्यांसाठी सुद्धा बनवू शकता रोजच्या जेवणासाठी बनवू शकता माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशा छान रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद